आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नांदणीत 20 मेला दिव्यांग तपासणी शिबिर, 5000 नागरिक येणार, तयारी पूर्ण. जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी दिली माहिती. शिरोळ तालुक्यातील सगळ्या दिव्यांगांना आवश्यकतेनुसार मोफत साहित्य देण्यासाठी शिबिर 20 मे रोजी नांदणीच्या केंद्र शाळेच्या पटांगणात आयोजित केलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर आज शिरोळात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, जिल्हा परिषद नाविन्यपूर्ण उपक्रम आणि दिव्यांग उन्नती अभियानाअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी 20 मे रोजी सकाळी 8:30 ते 5 वाजेपर्यंत मोफत तपासणी शिबिर आयोजित केलं आहे. या तपासणीनंतर अंधकाठी, बेल किट, डायसी प्लेयर, श्रवणयंत्र, यमआर किट, डेली लिव्हिंग किट, व्हीलचेअर, ट्रायसिकल, कुबड्या, रोलर, एल्बो क्रेचर, सीपी चेअर, कृत्रिम हात पाय एवढे सगळं साहित्य देण्यात येणार आहे. या तपासणीसाठी येताना रेशन कार्ड, आधार कार्ड, 2 फोटो, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला यासारखी झेरॉक्स कागदपत्र असणं आवश्यक असल्याचं मत निंबाळकर यांनी व्यक्त केलं. येथे येणाऱ्या प्रत्येक दिव्यांगांना जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. शिवाय त्यांच्या येण्यानेण्याची व्यवस्था स्थानिक ग्रामपंचायतीनं स्वीकारली आहे असं मत यावेळी निंबाळकर यांनी व्यक्त केलं. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग उन्नती अभियान टप्पा क्रमांक 3 आज आपण या नांदणी गावामध्ये शिबिर आयोजित केलेलं आहे. तपासणी शिबिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती ज्यांच्या आवश्यकतेनुसार मोफत साहित्य त्यांना वाटप व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये एक चांगलं स्थैर्य सर्वसामान्य लोकांप्रमाणे त्यांनासुद्धा जगता यावं ह्या गोष्टीसाठी केलेला हा एक आमचा पहिला प्रयोग आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि केंद्र शासनाची ॲलिम्को कंपनीच्या माध्यमातून हा आपण शिबिर हे आयोजित केलेलं आहे. ह्या शिबिरासाठी आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ शिरोळ तालुक्यामध्ये 5304 हे दिव्यांग लोकांची नोंदणी आपल्याकडे झालेली आहे. त्यांना आणण्याची व्यवस्था प्रत्येक ग्रामपंचायतीच्या स्तरावरती ग्रामपंचायतीने त्यांच्या 5% अपंग कल्याण निधीमधून त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी आणण्याची व्यवस्था केलेली आहे. हे करत असताना आपण नांदणी ह्या ठिकाणी हे शिबिराचं स्थळ आपण नियोजित केलं आणि त्याच्यामध्ये नांदणी हायस्कूलमध्ये हे शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं. नांदणी हायस्कूलमध्ये करत असताना त्या तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तिथलं लागणारं साहित्य असेल, मांडवची व्यवस्था असेल, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून इतक्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतली की आलेल्या अपंगांचं जे पुण्याचं काम आपण ह्या माध्यमातून करायला लागलो ह्यांना आपलासुद्धा हातभार लागला पाहिजे ही भूमिका ठेवून त्या ठिकाणी गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून आदरणीय चेअरमन साहेब माधवराव घाटगे साहेबांच्या माध्यमातून आलेल्या सर्व दिव्यांगांना जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केले, निर्णय घेतलेला. त्या ठिकाणी चहा नाश्त्याची व्यवस्था गणेश बेकरीचे मालक आदरणीय अण्णासाहेब चकोते असतील किंवा सर्व सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी खाद्यपदार्थ वाटपाच्या संदर्भामध्ये त्यांनी तिथल्या लोकांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला. काही लोक नांदणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था चांगली येणाऱ्या लोकांच्यासाठी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, काही मांडवाची व्यवस्था नांदणी बँकेच्या माध्यमातून असेल, अशा सर्व संस्था सर्व लोक मिळून त्या ठिकाणी एक चांगला उपक्रम हाती घेतल्यामुळे त्याला एक चांगलं स्वरूप यावं आणि चांगली सेवा आपल्या हातून घडावी ह्या भूमिकेतून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे सर्व मंडळी मदत करायला लागले. आम्ही गेल्या वर्षी दिव्यांग उन्नती अभियान त्यावेळी चालू केलं, त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण सर्व गावागावातील त्या ठिकाणी दिव्यांगांची नोंदणी करून घेतली आणि त्याच्यानंतरचा टप्पा आम्ही दुसरा टप्पा हा दाखले देण्याच्या संदर्भामधला टप्पा आम्ही त्यांना अपंगाचे दाखले देण्याच्या संदर्भातला केला. आज तिसरा टप्पा आम्ही ॲलिम्को कंपनीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी करतोय की ह्या माध्यमातून जवळजवळ आलेल्या सर्व लोकांना ज्यांना कोण अंध असतील, कोण अपंग असतील, ज्यांना कोण हँडिकॅप्ड असतील त्यांना जयपूर फूट बसवण्याच्यासाठी असेल, जयपूर हात बसवण्याच्यासाठी असेल, जे अंध 100% अंध व्यक्ती आहेत त्यांना काठी त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देण्याच्यासाठी असेल, ज्यांना पोलिओ असेल त्या लोकांना
जे पाय नसतील अशा लोकांना तीन चाकी सायकली उपलब्ध करून देण्याच्यासाठी असेल. काही लोक जे कानानं बहिरे आहेत त्या लोकांना श्रवण यंत्र त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्यासाठी असेल. ह्या सर्व गोष्टी आम्ही अलिम्को कंपनीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद पंचायत समिती, सर्व ग्रामपंचायती, सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, CEO ह्या सर्वांच्या माध्यमातून मोफत ह्या ठिकाणी हे साहित्य त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करायला लागलोय. हा एक प्रयोग आमचा पहिला आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निश्चितपणानं हा जो प्रयोग झाल्यानंतर ज्या दिव्यांगांना भविष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील, आजचा ह्या कॅम्पचा लाभ ह्या सर्व दिव्यांगांनी घेणं गरजेचं आहे. सर्वांनी ह्या ठिकाणी हा लाभ घ्यावा आणि भविष्यामध्ये खास करून सांगतो की ह्या दिव्यांगांना ज्या शासनाच्या योजना असतील, ज्या शासनाच्या त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याची भूमिका असेल, ती 100% मदत मिळवून देण्याच्यासाठी म्हणून आम्ही भविष्यामध्ये काम करत राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं जो दिव्यांग त्या ठिकाणी जन्माला आला त्या दिव्यांगाने की स्वतःचं काय त्याच्यामध्ये काय पाप नसेल, पण त्यांनी अपंग म्हणून जन्माला आल्यानंतर त्यांना सुद्धा लोकांच्या प्रमाणे, सर्वसामान्य लोकांच्या प्रमाणे जगता यावं, त्याच्यासाठी हा केलेला हा एक मोठा प्रयोग आहे. आणि ह्या प्रयोग आम्ही चांगल्या पद्धतीनं नांदरीमध्ये सर्वच व्यवस्था एक चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध कॅम्प आम्ही त्या ठिकाणी करायला लागलोय आणि जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी तयारी आलेली आहे. एक चांगला उपक्रम आम्ही सोमवारी दिनांक 20 तारखेला आम्ही ह्या ठिकाणी तो आयोजित केलेला आहे. दिवसभर सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांची नोंदणी आणि प्रत्येकाची मेजरमेंट त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि ते मेजरमेंट घेतल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्यांचे सगळे पार्ट्स तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी 6 महिन्यामध्ये त्यांना ते पार्ट वाटण्याचा कार्यक्रम आम्ही निश्चितपणे चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी सुद्धा देऊ आणि त्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य निर्माण करून देऊ. हाच या ठिकाणी मी खास करून आपल्याला सर्वांना सांगतो, सर्वांनी ह्या कॅम्पचा लाभ आपण घ्यावा आणि सर्व सेवाभावी संस्थांनी ह्या ठिकाणी काही ज्यांना जरी मदत द्यायची असेल तरीसुद्धा देण्याच्यासाठी म्हणून तुम्ही सर्वांनी प्रयत्न पुढे यावं अशा पद्धतीचं मी एक आवाहन करतो आणि एक चांगला कार्यक्रम आम्ही निश्चितपणे यशस्वीरित्या पार करू ह्याच शब्द मी आपल्याला सर्वांना ह्या तालुक्याच्या वतीनं मी निश्चितपणानं देतो.